बच्चू भाऊ, माझ्याकडे खूप काम आहे. तुमचेच कार्यकर्ते माझे कार्यकर्ते कॉमन आहे तुमच्या त्या भागामध्ये. त्यांना तुम्ही विचारा मी किती काम करतो आणि सतत काम करतो. आता आमच्या जिल्ह्यामध्ये 5 आमदार गद्दार झाले, त्यामुळे सगळा लोड त्या ठिकाणी माझ्याकडे. मी रिकाम नाही बसलो. बच्चू कडू हे एक चांगले माझे मित्र आहे आणि मी त्यांचं अभिनंदन केलं की त्यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांग मंत्रालय झालं, म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करील. आणि ते एक शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी, सर्व नागरिकांसाठी खूप मदत करणारे कार्यकर्ते आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे. परंतु प्रत्यक्ष त्यांनी जे काल बोलले माझ्या बाबतीत की मला काही काम, बच्चू भाऊ माझ्याकडे खूप काम आहे. तुमचेच कार्यकर्ते माझे कार्यकर्ते कॉमन आहे तुमच्या त्या भागामध्ये. त्यांना तुम्ही विचारा मी किती काम करतो आणि सतत काम करतो. आता आमच्या जिल्ह्यामध्ये 5 आमदार गद्दार झाले, त्यामुळे सगळा लोड त्या ठिकाणी माझ्याकडे. मी रिकाम नाही बसलो. माझं सतत काम चालू आहे, माझ्या जनतेमध्ये काम चालू आहे. जनता मला म्हणते की खरे साहेब तुम्हीच आमचे प्रतिनिधी आहात असं म्हणतात ते. आणि म्हणून निश्चितच मी सांगेल की बच्चू कडू हे माझे मित्र आहे. तेही काही इतके रागाबिगत नाही म्हटले, ते खूप शांतपणे बोलले. ते दिव्यांगासाठी जो प्रयत्न केला तो इतका चांगला आहे की तो त्यांना खरोखर त्या सर्व दिव्यांगाचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे. पण त्यांनी उद्धव साहेबांवर राहिले तर मला अधिक चांगलं वाटेल असं माझं त्यांना एक विनंती आहे. तुम्ही प्रयत्न करणार का त्यांना उद्धव साहेबांसोबत आणायला? नाही, आता ते डायरेक्ट उद्धव साहेबांशी बोलतात ना ते, त्यामुळे उद्धव साहेबांकडे ते जातीलच बोलतील पण. आणि उद्धव साहेबांवर त्यांचं एकमेकाचं प्रेम पण आहे, त्यामुळे ते निश्चितच उद्धव साहेबांशी बोलतील.